म्हणणे इलेक्शनला अजून म्हणजे आता दोन वर्ष राहतील का नाही मला माहिती नाही ज्या पद्धतीने रोज टेलिव्हिजनवर बघतोय सत्तेत असलेले मंत्री म्हणतात की त्यांचाच पक्ष त्यांच्या विरोधात षडयंत्र करतोय त्यां जे सत्तेमध्ये आहेत तेच एकामेका विरोधात बोलत आहेत कोण परत उद्धवजींकडे जायची भाषणं करते त्याच्यामुळे महाराष्ट्रात नक्की काय चाललं आहे ह्याची मला भयंकर काळजी आणि चिंता वाटते तर या खोके सरकार असं लोक म्हणतात मी म्हणत नाही आहे तर ह्या खोके सरकारची जी, जी प्रतिमा आहे ज्या पद्धतीने आज एवढी अस्वस्थता आज आपल्या राज्यात चालली आहे राज्यातल्या नोकऱ्या बाहेर चालल्या आहेत आणि आंदोलनासाठी सत्तेतलेच लोक रस्त्यावर उतरत आहेत मग काम कोण करते त्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्र आज देशामध्ये जो डेटा आम्ही दिल्लीत पाहतो त्याच्यात महाराष्ट्र हळूहळूहळू खाली घसरताना दिसतोय त्याच्यामुळे माझा आरोप आहे ह्या स केंद्र आणि ईडी सरकारवर की महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठं षडयंत्र चाललं आहे कदाचित तुम्हाला आज हे पटणार नाही पण दोन तीन वर्षांनी तुम्ही म्हणाल हो सुप्रिया सुळेंचं ते रेकॉर्डिंग काढा खरंच महाराष्ट्राचं नुकसान ह्या लोकांनी केलं आहे आणि कोणीतरी षडयंत्र करून महाराष्ट्राचं देशातलं महत्त्व कमी करायचं पाप सातत्याने कुठला तरी अदृश्य हात करतो आहे तो अदृश्य हात कोण आहे हे तुम्ही सगळे जर पैज इतक्या रुपयाची लावू शकता तर जरूर तेवढंही तुम्हाला कळतं आणि मला असं वाटतं जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा आपण कोण ठरवणार मायबाप जनता ही मेरिटवर पास करते जो काम करेल त्याला नक्कीच मतं मिळतील जो बॅनर लावेल तो बॅनरवरच राहील